मुंबई गोवा महामार्गावर पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरून शिवशाही बस आणि कोकणाकडे चाललेल्या कारची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन पुरुष ठार झाले असून अन्य जखमी झाले आहेत शिवशाही गाडीचा चालक प्रकाश अर्जुन तरडे हा त्याच्या ताब्यातील खेड ते ठाणे ही रिकामी झालेली शिवशाही बस घेऊन ठाण्याच्या दिशेने जात असताना मुंबईच्या दिशेने कोकणातील साखरपा येथील कारला समोरासमोर ठोकर बसून अपघात झालेल्या इर्टिका कारमधील चालक किरण घागे आणि त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेले अंबरनाथ येथील जयवंत सावंत यांना जोरदार मार बसला यावेळी जयवंत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक घागे यांचा प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारादरम्यान कामोठे येथे रवाना केल्यानंतर महाड दरम्यान मृत्यू झाला या अपघातातील इर्टिका कारमधील अन्य तिघे अंबरनाथ येथील गिरीश सावंत आणि जयश्री सावंत आणि बदलापूर येथील अमित भितेळे या तिघांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट